नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओ मध्ये वर्ग समीकरण म्हणजे काय, वर्ग समीकरणाचा उकल म्हणजे काय, म्हणजे सर आपण मूळ म्हटलंय आणि त्याचप्रमाणे वर्ग समीकरण सोडवायच्या ज्या तीन पद्धती आहेत, अवयव पद्धत, सूत्रीय पद्धत आणि पूर्ण वर्ग पद्धत, यापैकी अवयव पद्धत आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिली होती. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये यानंतर पूर्ण वर्ग पद्धत दिली असली तरी मी तिसरी पद्धत आधी घेतो, सूत्रीय पद्धत. आता सूत्रीय पद्धतीत गणित सोडवताना या ठिकाणी आपल्याला बी वर्ग वजा चार एसी ची किंमत काढावी लागणार आहे आणि बी वर्ग वजा चार एसी ची किंमत काढायची असेल तर सुरुवातीला आपल्याला ए बी सी या तीन सहगुणकाची किंमत काढावी लागेल आणि ए बी सी हे जर तीन सहगुणकाची किंमत काढायची असेल तर दिलेलं समीकरण सुरुवातीला आपल्याला सामान्य स्वरूपात आणावं लागेल. तर मी उलट्या दिशेने गेलो आहे, म्हणजे आपल्याला सूत्रीय पद्धती सोडवताना काही ज्या प्राथमिक क्रिया कराव्या लागतील त्याचा विचार आपण आधी करणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी पहिला प्रश्न घेतलाय की एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य याची तुलना करून ए बी सी च्या किमती काढा, कारण ए बी सी ची किमती काढल्याशिवाय बी वर्ग वजा चार एसी ची किंमत काढता येत नाही. या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच, एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच या दिलेल्या समीकरणाचा आपण जर सामान्य रूपाशी तुलना केली, सामान्य रूप म्हणजे एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी एक्स, तर या ठिकाणी दिला नसला तरी जर आपण तुलना केली तर याची किंमत येणार आहे एक, दुसरी जी बी म्हणजे रेषीय पदाचा सहगुण तो आहे सात आणि सी म्हणजे स्थिरांक. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अधिकाधिक समीकरण घेऊन ए बी सी च्या किमती काढायला काढायचा सराव केला पाहिजे. दुसरं उदाहरण घेतोय मी वाय वर्ग वजा सात वाय. मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याला सुरुवातीला हे जे दिलेलं समीकरण आहे ते सामान्य रूपात रूपांतरित करायचं आहे. तर सामान्य रूपामध्ये उजवीकडे फक्त शून्य हा एकच अंक असतो म्हणून सात वाय जो उजवीकडे आहे त्याला आपण समीकरणाच्या डावी बाजूकडे आणलेला आहे आणि येताना प्लसचा मायनस झालाय. अजून देखील हे समीकरण सामान्य स्वरूपात नाही मिळत, रेषीय वर्ग पद आहे, रेषीय पद आहे, स्थिर पद नाही मिळत. जर स्थिर पद दिलं नसेल तेव्हा आपण शून्य घेतो म्हणून आपल्याला जे सामान्य स्वरूपात जे समीकरण मिळालं ते मिळालं वाय वर्ग वजा सात वाय अधिक शून्य बरोबर शून्य. आता याचा आपण एक्स वर्ग अधिक बी एक्स प्लस सी बरोबर शून्य अशी तुलना करतोय. मागच्या प्रमाणेच या ठिकाणी याची किंमत आहे एक, बी ची किंमत चिन्हासहित आपल्याला घेणं भाग आहे वजा सात आणि सी ची किंमत येणार आहे या ठिकाणी झिरो. एक अजून आपण उदाहरण घेतो या ठिकाणी दोन वर्ग बरोबर पाच वजा पाच, इथे देखील दिलेलं समीकरण हे सामान्य रूपात नाही, आपण ते रूपांतर करूया. रूपांतर करण्यासाठी उजव्याकडे असलेले दोन पद आपण डावीकडे आणतोय, आणताना प्लस चा मायनस होता आणि मायनस चा प्लस होतोय अनुषंगाने, जो प्लस होता तो येताना मायनस झाला आणि जो मायनस आहे तो प्लस झाला. त्या मिळालेलं सामान्य स्वरूप दोन एम वर्ग वजा पाच एम अधिक पाच बरोबर शून्य. पुन्हा आपण याची तुलना करणार आहोत सामान्य स्वरूपाशी. तर ए म्हणजे वर्ग पदाचा सहगुणक, बी म्हणजे रेषीय पदाचा सहगुणक आणि सी म्हणजे स्थिरांक. अशा पद्धतीने आपण दिलेल्या समीकरणाचं रूपांतर सामान्य रूपात केलं आणि त्यानंतर तुलना करून ए बी सी च्या किमती काढल्या. आता पुढचा प्रश्न आहे एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य अशी तुलना करून डेल्टा विवेचक आणि बी वर्ग वजा चार एसी हे तिन्ही शब्द समान अर्थी आहे, त्या तिघांचा अर्थ एकच होतोय डेल्टा विवेचक आणि बी वर्ग वजा चार एसी च्या किमती करा.
आपण या ठिकाणी एक समी वर्ग समीकरण घेतोय, एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा एक बरोबर शून्य. जर आपण तुलना केली तर वर्ग पदाचा सहगुणक एक आहे, रेषीय पदाचा सहगुणक सात आहे आणि स्थिरांक आहे ऋण एक. आपल्याला विवेचक करायचे, विवेचक म्हणजे बी वर्ग वजा चार ए सी. बी म्हणजे सात, सातचा वर्ग एकोणपन्नास, सूत्रातलं ऋण ए ची किंमत एक आणि सी ची किंमत ऋण चार. मी नेहमी सांगतोय ऋण संख्या ही आपण कंसात ठेवतोय. हा जो ऋण आणि हा जो ऋण आहे तो झाला प्लस आणि चार एके चार, चार एके चार या तिघांचा गुणाकार चार येतोय आणि एकोणपन्नास आणि तीन हे साहजिकच हा आपला झाला विवेचकाची किंमत, तीस डेल्टाची किंमत. आता एक दुसरं समीकरण घेतोय आपण या ठिकाणी, दोन वाय वर्ग वजा पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य. या ठिकाणी दिलेलं समीकरण ऑलरेडी समान रूपात आहे, तुलना केली तर वर्ग पदाचा सहगुणक दोन, रेषीय पदाचा सहगुणक आहे पाच ऋण पाच सॉरी आणि स्थिर पद आहे दहा. आता हेतुपुरस्त मी विवेचकच्या ठिकाणी डेल्टा लिहिला आहे. डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी. बी चा वर्ग म्हणजे ऋण पाचाचा वर्ग, तो येतोय पंचवीस, चार दोन आणि दहा यांचा गुणाकार येणार बेचोकाठ आणि अठ्ठाही ऐंशी आणि ऐंशी मधून पंचवीस वजा केले तर उत्तर येतं पंचावन्न आणि आपण या ठिकाणी मोठ्या संख्येचे चिन्ह देतोय. थोडस गणिताची पातळी वाढवलेली आहे मात्र रीत तीच आहे. कर्णी दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक दोन कर्णी दोन, दिलेलं समीकरण हे वर्ग समान रूपच आहे, काही बदल करायची गरज नाही. या ठिकाणी वर्ग पदाचा सहगुणक आहे कर्णी दोन, रेषीय पदाचा सहगुणक आहे चार आणि स्थिरांक आहे दोन कर्णी दोन. आता मी तिसऱ्यांक बी वर्ग वजा चारशे ची किंमत काढतोय, चाराचा वर्ग वजा चार कर्णी दोन गुणिले दोन कर्णी दोन, पूर्णांक आहे दोन आणि चार यांचा गुणाकार आठ आणि कर्णिस्थ संख्या आहे दोन आणि दोन कर्णी चार आणि कर्णी चार ची किंमत दोन येते आणि आठ दोन सोळा, सोळा दोन सोळा राहिले शून्य. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर एक डेल्टा पॉझिटिव्ह आहे, डेल्टा निगेटिव्ह आला आहे आणि डेल्टा झिरो आहे आणि डेल्टा यावरूनच आपला मूळ आणि त्याचा सहसंबंध पाहता येतो. जर डेल्टा शून्य असेल तर मूळ वास्तव आणि समान संख्या असतात. डेल्टा जर शून्यपेक्षा मोठा असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर मूळ वास्तव संख्या आणि असमान असतात आणि डेल्टा जर लेस दॅन झिरो म्हणजे शून्यपेक्षा लहान असेल म्हणजे ऋण असेल तर त्यांची मूळ ही वास्तव संख्या नसतात. तर अशा पद्धतीने आपण सूत्रीय पद्धतीने गणित सोडवण्याच्या आधी जे काही पाहणार होतो त्याच्याबरोबर दोन तीन संकल्पना क्लिअर केल्या आहेत. आपण आता पाहणार आहोत प्रत्यक्ष सूत्रीय पद्धतीने गणित कशी सोडवली जातात. वर्ग समीकरण सोडवण्याची दुसरी पद्धत आपण विचारात घेणार आहोत सूत्रीय पद्धत. सूत्रीय पद्धतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला ए बी सी च्या किमती काढाव्या लागतात, त्यानंतर काही शिक्षक बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत डायरेक्ट सूत्रामध्ये शोधतात किंवा काही शिक्षक बाहेरून करतात, त्यात पुन्हा बाहेर करताचे दोन प्रकार पडतात. काही शिक्षक वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत काढतात किंवा फक्त बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत काढतात. आपण या ठिकाणी दोन्ही प्रकार घेतलेले आहेत. आता पहिला समीकरण आहे एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक पाच बरोबर शून्य. जर आपण तुलना केली तर ए ची किंमत येणार एक, बी म्हणजे रेषीय पदाचा सहगुणक सहा आणि सी म्हणजे स्थिर पद या ठिकाणी पाच. मागे सांगितल्याप्रमाणे मी सूत्रामध्ये बी वर्ग वजा चारशे किंमत अपेक्षित आहे म्हणून ती आपण किंमत बाहेर काढून घेतली. बी वर्ग म्हणजे सहाचा वर्ग वजा चार ए सी वजा चार, ए म्हणजे एक आणि सी म्हणजे पाच, त्या तिघांचा गुणाकार चार एक आणि पाच तो येतो वीस आणि छत्तीस मधून जर वीस वजा केली तर वजाबाकी सोळा येते. आता या ठिकाणी सूत्र आहे कसं आलं परीक्षेत शक्यतो विचार म्हणजे विचारलं जातच नाही, मोठी पद्धत आहे. क
कसं आलं त्याच्यापेक्षा सूत्र लक्षात ठेवा. उकल बरोबर वजा बी वर्गमुळात वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेदाला दोन ए. लिहिताना या ठिकाणी ही मधली जी रेषा आहे तर एवढंच लिहिलं तर तुमचं उत्तर चुकू शकतं किंवा उत्तर चुकलं असं गृहीत धरू शकतो आम्ही. त्याच्यापेक्षा ही जी रेषा आहे ती मूळ पूर्णपणे आली पाहिजे. सूत्रातला बी ऋण बी ची किंमत सहा अधिक वजा आणि बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत जी आपण शोधली आहे ती सोळा दोन आणि याची किंमत एक. आता ऋण सहा अधिक वजा सोळाचं वर्गमूळ आपल्याला काढता येतं. वर्गमूळात सोळा म्हणजेच चार. आता याचा अर्थ अधिक वजा एकदा प्लस आणि एकदा वजा. या ठिकाणी बघा प्लस घेतलेलं आहे आणि या ठिकाणी वजा घेतलेलं आहे, बाकी एवढं काय फरक नाही. ऋण सहा आणि धन चार मायनस टू अपॉन टू इक्वल टू मायनस वन. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मायनस सिक्स मायनस फोर अपॉन टू इज इक्वल टू मायनस टेन अपॉन टू इज इक्वल टू मायनस फाय. तर अशा पद्धतीने दोन दोन उकल आले वजा एक आणि वजा पाच. आता आपण वळूया दुसऱ्या गणिताकडे. तिन्हींचा वर्ग वजा सॉरी अधिक दोन ए वजा सात बरोबर शून्य. नेहमीप्रमाणे तुलना केली तर ए म्हणजे वर्ग पदाचा सहगुणक, बी म्हणजे रेषीय पदाचा सहगुणक आणि सी म्हणजे स्थिर पद. आता या दोघांमध्ये मी फरक केलाय. या ठिकाणी वर्गमूळ न घेताय इथे वर्गमूळ घेतलेलं आहे. दोन्ही पद्धतीमध्ये चुकण्याची शक्यता कमी आहे पण याच्यामुळे लांब लचक होणारं गणित लांब होत आहे. तर बी वर्ग वजा चार ए सी बीचा वर्ग म्हणजेच दोनाचा वर्ग सूत्रातले ऋण चार ए आणि सी तो कंसात ठेवलाय. इथे मात्र गुणाकारामध्ये दोन संख्या ऋण आहे आणि दोन ऋण संख्या ऋण असते ते गुणाकार पॉझिटिव्ह असतो आणि चार आणि तीनचा गुणाकार बारा आणि बारा आणि सातचा गुणाकार चौऱ्याऐंशी आणि दोनाचा वर्ग चार आणि चौऱ्याऐंशी आणि चारची बेरीज येते अठ्ठ्याऐंशी. आता या ठिकाणी जी मिश्र करणे आहे ती आपण सोपी करणीचं रूपांतर मिश्र करणीमध्ये करूया. बावीस चौक अठ्ठ्याऐंशी या व्यतिरिक्त मोठी फोड होत नाही. चाराचं वर्गमूळ येणार दोन, बावीसचं वर्गमूळ निघत नाही तसंच ठेवलंय. आता नेहमीचं सूत्र एक्स बरोबर या ठिकाणी लिहिताना एक्स न लिहिताना चल जे आहे एम तर एम लिहायचं आहे. तर एम बरोबर मायनस बी प्लस मायनस एन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. चला सूत्रातलं ऋण बी ची किंमत अधिक वजा आणि याची किंमत आली आहे दोन वर्गमूळात बावीस दोन गुणिले तीन. या दोघांमधून दोन बाहेर निघतोय. दोन जर बाहेर काढतो या ठिकाणी मायनस वन शिल्लक राहील. हा दोन जर बाहेर आला तर फक्त वर्गमूळात बावीस शिल्लक राहील आणि टू इन दोन गुणिले तीन नो चेंजेस. आता हे दोन दोन सजातीय पदाचा रूप झालाय. शिल्लक राहिलं वजा एक अधिक वजा वर्गमूळात बावीस छेदाला तीन. अजून या ठिकाणी परिमेय अपरिमेय एकत्र करता येत नाही. या ठिकाणी दोन्ही परिमेय होते आपण एकत्र केली आहे तर उत्तर या स्वरूपातच येणार. एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं. वजा एक अधिक वर्गमूळात बावीस छेदाला तीन आणि दुसरं उत्तर आहे वजा एक वजा वर्गमूळात बावीस छेदाला तीन. आणि हेच आपलं समीकरणाचं उकल. या पद्धतीने आपण कॉमन काढून कॅन्सलेशन करून किंवा न कॉमन निघणारे दोन्ही प्रकारचे गणित पाहिले आहेत. पाठ्यपुस्तकात जी गणितं दिली आहेत ती पुन्हा सोडवून सराव केला पाहिजे. सरावाने गणित सुधारतं किंवा चांगलं राहतं किंवा आपला आत्मविश्वास वाढतो. यानंतर आपण पाहणार आहोत पूर्ण वर्ग पद्धत. पूर्ण वर्ग पद्धतचा वापर करताना विद्यार्थी मित्रांनो वर्गपद आणि रेषीय पद दिलं असेल तर आपल्याला तिसरं पद काढता येतं आणि तिसरं पद हे नेहमीच एक छेद दोन मधला पदाचा सहगुण कंसाचा वर्ग या सूत्राने आपल्याला शोधता येतं. तर दिलेलं समीकरण या ठिकाणी आहे एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा पाच. आपण सध्या फक्त दोनच पदाचा विचार करूया वर्गपद आणि रेषीय पद. तर या रेषीय पदाचा सहगुणक इथे मी मधला पद सांगितलेलं आहे. मधला पदाचा सहगुणक आहे दोन आहे आणि मग त्या कंसाचा वर्ग एक एकाचा वर्ग एक. आता पुढची जी पायरी अतिशय महत्वाची आहे या ठिकाणी मी वर्गपद रेषीय पद म्हणजे तिसरं पद मिळवलं
तर हा आपला पूर्ण वर्ग झाला. हा कोणाचा पूर्ण वर्ग होतो? तर पहिलाच वर्गमूळ, दुसऱ्याच चिन्ह आणि तिसऱ्याच वर्गमूळ. आता आपण वळूया या ठिकाणी. आता समीकरणामध्ये किंमत बदलायचा आपल्याला अधिकार नाही. ज्या अर्थी मी इथे एक मिळवला त्या अर्थी मला वजाबाकी देखील करावी लागते, नाही तर समीकरणाची किंमत बदलते. तर वजाबाकी केली तर -1 -5 = -6. 6 कोणाचा वर्ग नाही म्हणून आपण लिहिलं वर्गमूळ 6 वर्ग. या ठिकाणी दोन वर्गांची वजाबाकी आहे, एकदा त्यांची बेरीज आणि एकदा त्यांची वजाबाकी. एक ही परिमेय आहे आणि 6 ही अपरिमेय आहे, त्याच्यामुळे ती बेरीज करता येणार नाही. आता या दोन कंसाचा गुणाकार 0 येतोय. तर पहिला कंस 0 किंवा दुसरा कंस 0, जर पहिला कंस 0 घेतला दोन्ही पद जाताना दोन्ही मायनस होती. या ठिकाणी प्लस चा मायनस झाला आणि मायनस चा प्लस झाला आणि जे आला हे आपलं समीकरणाचा उकल होईल. आता यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेला एक्स वर्ग अधिक 2x याच्यामध्ये 1 नोंद जरी पूर्ण राशी व्हायला पाहिजे असेल तर त्याचं सहगुणक 1 अपेक्षित आहे. जर नसेल तर तो आपल्याला एक आणावा लागतो आणि त्यासाठी मी दुसरं जे गणित आहे हेतू पुरस्कार घेतलेला आहे. 2y² + 9y + 10 = 0 हा वर्ग पदाचा सहगुणक 1 आणण्यासाठी मी समीकरणात दोन्ही बघतोय. या ठिकाणी भागाची गरज नव्हती कारण ऑलरेडी वर्ग पदाचा सहगुणक 1 होता. तर वर्ग पदाचा सहगुणक 1 असल्याशिवाय या पद्धतीने कोणत्या पदाचा वर्गाचा विस्तार आहे ते आपल्याला लिहिता येत नाही. याला दोन्ही भाग लावला तर वाय वर्ग, याला दोन्ही भाग लावला तर 9 6 2y आणि 10 दोन्ही भागात उत्तर किती येत आहे ते 5. आता तिसरं पद बरोबर 1/2 रेषीय पदाचा सहगुणक. या ठिकाणी मधलं पद घेतलं, या ठिकाणी रेषीय पद मत दिलं. आपल्या वर्ग समीकरणामध्ये शक्यतो मधलं पद आणि रेषीय पद एकच असतं, पण रेषीय पद शब्द अत्यंत परफेक्ट आहे त्यामुळे लिहिताना रेषीय पदाचा सहगुणक लिहित अति उत्तम. आता नियमाप्रमाणे सूत्रातले 1/2 रेषीय पदाचा सहगुणक 9 6 2 आणि हा जर गुणाकार केला तर वरचा गुणाकार 9 आणि खालचा गुणाकार 4, त्याचा वर्ग केला तर 81/16. आता याप्रमाणे 81/16 एकदा मिळवायचे आणि पुन्हा तेच वजा करायचे, म्हणजे आपण समीकरणामध्ये काही बदल करत नाही. मागे सांगितल्याप्रमाणे ही जी तीन पद आहेत, रेषीय पद सॉरी वर्ग पद रेषीय पद मध्ये तिसरं पद जर मिळवलं या सूत्राने तरी पूर्ण वर्ग होतो. पहिलाच वर्गमूळ, दुसऱ्याच चिन्ह आणि तिसऱ्याच वर्गमूळ. आणि या ठिकाणी 81 आणि 16 5 80, 81 मधून जर 80 वजा केले उत्तर 1 येणार आहे. आता या ठिकाणी आपण दोन वर्गांची वजाबाकी करणार आहोत, दोघांची बेरीज आणि दोघांची वजाबाकी. या ठिकाणी 6 समान आहे, 9 आणि 1 = 10 भाग लावला तर 5 6 = 2. या ठिकाणी आपण वजाबाकी करतोय, 6 समान आहे, 9 - 1 वजाबाकी येते 8. इथे मात्र पूर्ण भाग लागतोय, 4 1 = 4 आणि 4 2 = 8. आता या दोन कंसाचा गुणाकार जर 0 येत असेल तर पहिला कंस 0 किंवा दुसरा कंस 0, आणि पहिला कंस 0 घेतला तर -5/2 आणि दुसरा कंस घेतला तर -2 y = -2 अशा पद्धतीने आपले उकल मिळाले आहे, -5/2 आणि -2. धन्यवाद. आपण यानंतर पुढचा भाग पाहणार आहोत.